गेल्या महिन्यात गोकुळ शिरगाव येथील रवींद्र शिंदे यांनी गोकुळ शिरगावमधील एका लॉजमध्ये आत्महत्या केली होती ही आत्महत्या मटक्याच्या व सावकारी व्याजाच्या उधारीतून झाली असल्याचा आरोप रवींद्र शिंदे यांच्या कुटुंबियांनी केलाय दरम्यान पतीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व मटका घेणाऱ्या गवळी कुटुंबियांवर कारवाई व्हावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार समिती आणि रवींद्र शिंदे यांच्या पत्नी हेमा शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे आज याबाबतचे निवेदन गोकुळ शिरगाव पोलिसांना देण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की रामकृष्ण गवळी प्रवीण गवळी निलेश गवळी यांचे कोल्हापूर महापालिका परिसरात चहाचे दुकान आहे त्याच परिसरात ते मटका घेतात रवींद्र शिंदे आणि गवळी कुटुंब यांची ओळख होती शिंदे हे त्यांच्याकडे मटका घेण्यासाठी जात होते त्यातून गवळी बंधूंकडे त्यांची उधारी झाली या उधारी पोटी त्यांनी रवींद्र शिंदे यांच्याकडून वारंवार पैसे उकळले त्यांची एक्सेस मोपेड गाडी काढून घेतली होती तसेच त्यांचा मानसिक छळ देखील सुरू होता याच कारणास्तव रवींद्र शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी हेमा शिंदे यांनी केलाय